फ्रेंड्स अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेक्सिकन डिश दाखवणार आहे, टाकोज. खूप छान टेस्टी हेल्दी अशी ही डिश आहे. तर मग बघूया आपण टाकोज कसे बनवतात. टाकोज बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण आता बघू. एक कांदा लांब असा चिरून घेतला आहे, एक सिमला मिरची चिरून घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि ही पार्सली आहे, ह्याला निंबू चा रस 2 चमचे घालून मिक्स करून घेतलेला आहे. या साहित्याचा आपण ग्वाकामोली बनवणार आहे. ह्याच्यामध्ये अर्धा कांदा घेतला, एक लाल टोमॅटो आणि अर्धा निंबू घेतला आहे. इकडे निंबाचा साईज असा खूप मोठा असतो. आणि हे 2 ॲवाकोडे घेतले आहे आणि हे लेट्यूस घेतलं आहे आणि ऑल पर्पज सीझनिंग घेतलेलं आहे आणि हे सैतान घेतलेलं आहे म्हणजे प्रोटीनसाठी घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही पनीर किंवा दुसरं प्रोटीनसाठी काहीही घेऊ शकता. हे सालसा घेतलेलं आहे आणि हे कॉर्न टॅकोज आहे, व्हाईट कॉर्न टॅकोज आहे आणि याच्यामध्ये येल्लो कॉर्न टॅकोज पण मिळतात. एवढं आपल्याला साहित्य लागेल. गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण 2 स्प्रे करून घ्यायचं आहे तेलाचा, म्हणजे कमी तेल लागेल. गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये जे सिमला मिरची आणि कांदा आपण चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा. हे आता हाफ कूक झाले आहे. त्याच्यामध्ये जे आपण सैतान दाखवलं होतं रेसिपीमध्ये ते आपण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. ते अशा प्रकारचं असतं. ह्याच्याऐवजी तुम्ही पनीर किंवा टोफू असंही घेऊ शकता. हे ऑलरेडी कूक झालेलंच असते त्याच्यामुळे जास्त शिजवावं नाही लागत. नंतर हे ऑल पर्पज सीझनिंग आहे, हे घालून घ्यायचं आहे. आणि याला 1-30 सेकंद आपल्याला भाजावं लागेल. तर ग्वाकामोली बनवण्यासाठी आपण हे ॲवोकॅडोज घेतलेलं आहे, याला असं मधून कट करायचं. नंतर चमच्याने हे असं काढून घ्यायचं. नंतर आपण ह्याला असं चमच्याने मॅश करून घेऊ. आता छान मॅश झालेला आहे. ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि हा कांदा जो बारीक चिरून घेतला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतर 2 चमचे निंबूचा रस याच्यामध्ये घालून घेऊ आणि हे ऑल पर्पज सीझनिंग थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे सर्व घालून घेतल्यानंतर छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं ग्वाकामोली तयार झालेलं आहे आणि नंतर हे बनल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. बाहेर ठेवलं तर काळं पडेल. जेव्हा आपल्याला टाकोज बनवायचे आहे त्याच वेळेस आपण हे फ्रीजमधून बाहेर काढायचं.